आदर्श घोटाळ्याचा ठपका असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाद्वारे उमेदवारी देण्यात आली आहे आणि स्वतः पक्षाध्यक्ष सोनिया गांधी हे या उमेदवारीवर पक्षाचा बचाव करत असल्याचे दिसले आहे। अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे कारण असं की राज्यात त्यांना काँग्रेसच्या 82 आमदारांमधून 45 आमदारांचं पाठबळ आहे। आता ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि अशोक चव्हाणांना ही गोष्ट माहित आहे की जर त्यांनी मराठवाड्यात आपलं वर्चस्व कायम ठेवून नांदेडमधून भारी मतांनी लोकसभा निवडून जिंकली तर निश्चितच ते पुन्हा पक्षश्रेष्ठींसमोर आपला दर्जा वाढवू शकतील। आश्चर्य म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अनेक वेळा निवडणूक बैठकांमध्ये अशोक चव्हाण यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेले दिसले, त्यामुळे आता असं मानलं जात आहे की लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील राजकारणात नक्कीच फेरबदल झालेले दिसतील। ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र।